सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे शिंदे गटाचा एक आमदार कमी होणार आहे. शिवसेनेत बंडखोरी झाली आणि एक एक करून 40 आमदार शिंदे गटात दाखल झाले. पण अशातच शिंदे गटाच्या एका आमदाराचं जात प्रमाणपत्र रद्द झालं आहे. हा शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय. शिंदे गटात दाखल झालेल्या लताताई सोनवणे 2019 साली शिवसेनेच्या तिकिटावर जळगाव मधून अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवरून निवडून आल्या होत्या. पण त्याविरुद्ध दुसरे उमेदवार जगदीश वळवी यांनी विरोधात अर्ज दाखल केला. यातून जात पडताळणी समितीने लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यानंतर लताताई सोनवणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण उच्च न्यायालयाने लता सोनवणेंची याचिका फेटाळली. मग त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा लता सोनवणे यांना दिलासा दिला नाही आणि जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला. यामुळे शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्या अपात्र झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे संख्याबळ 40-39 होणार आहे. आता शिंदे गट यांच्या आगामी हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाचे अजून 3 आमदार जरी इकडे तिकडे गेले तरी 40-40 आमदार अपात्र होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं टेन्शन आणखी वाढलं असणार यात शंका नाही.